विशेषकर दुष्काळी भागातले जे कॉलेजेस आहेत त्या भागामध्ये त्यांनी भेट दिली, मोर्चे काढले आणि एकंदरीत अपेक्षा होती की सरकारने ज्या प्रकारे जाहीर केला होता की आम्ही शिक्षण शुल्क दुष्काळी भागातले विद्यार्थ्यांचं माफ करू, पण सरकारने शिक्षण शुल्क माफ केलं नाही, नुसतं परीक्षा शुल्क माफ केली. त्याच्यात जे EBC आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचे शुल्क माफ करण्याचे आदेश काढलेले आहे. म्हणजे जे मंत्र्यांनी घोषणा केली की शिक्षण शुल्क माफ करू, त्यांनी शिक्षण शुल्क माफ केलेलं नाही. परीक्षा शुल्क जे माफ केली त्याच्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाचे परीक्षा शुल्क माफ केलेली आहे. आमची पक्षाची मागणी आहे की ज्या प्रकारे तुम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही दुष्काळग्रस्त भागातले विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करणार, तुम्ही तात्काळ GR काढा. आता पुन्हा शेतकऱ्यांची परिस्थिती अजून त्यांच्या हातात काय या वर्षी पण येणार नाही आहे. त्यासाठी जे दुष्काळी भागातले विद्यार्थी आहेत त्यांचे पुढच्या वर्षाचे पण शिक्षण शुल्क माफ केलं पाहिजे. आणि जे टेक्निकल एज्युकेशन घेत आहे, मेडिकल एज्युकेशन घेत आहे, जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये दुष्काळी भागातले विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांचे शिक्षण शुल्काची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. राहण्यासाठी त्यांना सर्वांना हॉस्टेलमध्ये जागा उपलब्ध नाही, काही लोक प्रायव्हेट ठिकाणी राहत आहे, तिकडे भाडे देत आहे, खानवलीमध्ये जेवण करत आहे, त्यांना घरातून पैसे मिळत नसताना त्यांना जेवण्याची बी अडचण निर्माण होते. त्यासाठी सरकारने त्यांना राहणं आणि खाण्याचं भत्त्याचं पण व्यवस्था केली पाहिजे दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्याची. या विद्यार्थी काँग्रेसची मागणी घेऊन ठिकठिकाणी मोर्चे झाले. आजच्या या आपल्या माध्यमातून हा विषय पुढे यावा यासाठी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष हे सगळी बाजू मांडतायत. आणि निश्चित रूपाने विधिमंडळामध्ये जेव्हा शिक्षण विभागामध्ये चर्चा होईल आम्ही मागणी करू. आणि आमचे अध्यक्ष पक्षाचे विरोधी पक्ष नेते त्यांच्याशी पण चर्चा झालेली आणि ते हा विषय विधिमंडळामध्ये उपस्थित करणार आहे. त्यांनी काही विषय समोर आणल्यानंतरही सरकार निर्णय घेत नाही, मला वाटते हा सरकार ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांची मानसिकता आहे, दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहे त्यांना पण वारेवर सोडण्याची भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. आज शेतकरी मंत्रालयाच्या दारावर येऊन आत्महत्या करू लागले, काही विद्यार्थिनींनी पैसे नसताना आत्महत्या केली, ST बसेसला पासेस मिळत नाही त्यामुळे आत्महत्या झाली. हीच परिस्थिती राहिली तर या राज्यामध्ये शिक्षण घेणारे जे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे त्यांचे पण हाल होऊ लागले, ते शिक्षण न घेता कुठेतरी कामाला जाऊ लागले आणि यामुळे या सगळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. आणि आज ने उद्या आणखीन तीव्रता वाढल्यानंतर विद्यार्थ्यांची पण आत्महत्या होऊ शकते, त्यासाठी सरकारने विशेष लक्ष देऊन या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे विशेषकर फी माफी, खावटी भत्ता, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या हॉस्टेलची फीस, जर प्रायव्हेट ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत असतील तर त्याची फी, हे सगळी व्यवस्था सरकारने केली पाहिजे ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा 4 आणि 5 तारखेला 4, 5, 6 मार्चला मथुरा इथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता. मुंबई महाराष्ट्रातून भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते ट्रेननी मथुराला गेले. मथुरामध्ये गेल्यानंतर तिकडे एक विद्यार्थिनीचा युतीचा विनय भंग गणेश पांडे नावाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षांनी विनय भंग केलेला आहे. या पत्रामध्ये मी पत्र आपल्याला देणार आहे.
या पत्रामध्ये ज्या प्रकारे सगळ्या घटनेचे उल्लेख करण्यात आलेली आहे, म्हणजे ट्रेनमध्ये बापट संस्कृती सुरू झाली होती. ट्रेनमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे लोक बापटसारखे ब्लू फिल्म देखायला सुरुवात त्यांनी केली होती. नंतर त्या तरुणीचा विनयभंग या गणेश पांडेंनी केलेला आहे. त्या तरुणींनी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष यांना तक्रार केली. अध्यक्षांची जबाबदारी होती की यांच्या विरोधात FIR दाखल करून त्यांना अटक करून देण्याची जबाबदारी असताना त्यांनी हा प्रश्न लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माध्यमातून ही गोष्ट समोर आल्यानंतर, सोशल मीडियाच्या माध्यमातून गोष्ट समोर आल्यानंतर हा पत्रामध्ये आणखीन एक गोष्टीचा उल्लेख आहे की पांडे सांगतो की तावडेंनी तुला सोडलं पण मी सोडणार नाही. याच्या अर्थ अटेम्प्ट टू रेप हे पांडेंनी पण केलं आणि तावडेंनी पण यापूर्वी केलं असेल असा पांडेचा या पत्राद्वारे जे उल्लेख आहे पांडेचं म्हणणं आहे. आमची मागणी की तात्काळ सरकारने राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, गणेश पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून या दोघांची अटक केली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. असं त्यांना बोलता येत नाही की मथुरामध्ये घडलेली ही घटना आहे. झिरो अंतर्गत कुठेही गुन्हा दाखल होऊ शकते. मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे. तावडे आणि पांडेला आरोपी केलं पाहिजे, यांना अटक केली पाहिजे आणि अटक करून त्यांना वाटत असेल तर मथुरा कोर्टकडे हा केस ते ट्रान्सफर करू शकत आहे. ह्या सरकारने जी भूमिका घेतलेली आहे की भाजपचे लोक काही करत राहतील, या प्रकारे राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांची गुंडागिरी वाढलेली आहे. नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते दलितांची घरं तोडत आहे, गाड्या तोडत आहे, दबाव आणत आहे. डोंबिवलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते डॉक्टरांना मारहाण करत आहे. नाशिकमध्ये गुंडागर्दी सुरू आहे. युवा मोर्चाचा जो अध्यक्ष आहे मुंबईचा तो गुंड असताना स्वतःची गाडी फोडून पोलीस बंदोबस्त घेऊन फिरणारा, नवी मुंबईच्या JNPT बंदरावर दादागिरीने धंदा करणारा गणेश पांडे, ज्या प्रकारे या पत्रामध्ये जे उल्लेख करण्यात आलेला आहे, आमची एक भगिनी त्याला मराठी बाई कशी असते असा उल्लेख यासात आहे. आमचं म्हणणं आहे की या गणेश पांडेंनी झाशीची राणी याचा इतिहास वाचलेला नसेल. आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसचे कार्यकर्ते आशिष सेलरच्या कार्यालयावर संध्याकाळी जाणार आहे आणि ते कार्यकर्ते जोपर्यंत तो FIR दाखल करण्याची शिफारस करत नाही, आमचे चित्रताई वाघ तिकडे बसून राहणार आहे आणि त्यांचा घेराव करणार आहे. आणि जर FIR दाखल झाला नाही तर राज्यभर महिला कार्यकर्ते या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलनं उभं करणार. आणि तात्काळ आमची मागणी आहे की सरकारने विनोद तावडे, गणेश पांडे या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी आज संध्याकाळपासून आमचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. चित्रासाई स्वतः आशिष सेलर यांच्या कार्यालयावर जाऊन या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. दुसरा एक विषय असा आहे की 19 मार्च रोजी चौदर तळ्याचा तलावावर शुद्धीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आमदार गोगवले तिकडे उपस्थित होते. त्यांचं म्हणणं आहे की हा माझा कार्यक्रम न होता, हा सरकारचा कार्यक्रम होता. चौदर तळेचा शुद्धीकरणाचा कार्यक्रम गिरीश महाजन यांच्या आदेशावर करण्यात आलेला आहे. वर्णवादी व्यवस्थे मानसिकतेच्या सरकारने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी 20 मार्च 1927 साली जेव्हा या देशामध्ये मागासले लोकांना सार्वजनिक तळे, विहिरी, एखाद्या जलस्रोतावर पाणी पिण्यासाठी भरण्यासाठी बंधन असताना आंदोलन करून सगळं देशभर
हे पाणी लोकांसाठी खुलं करण्यासाठी आंदोलन केलं, देशामध्ये तो यशस्वी झाला. बाबासाहेबाची अनुयायी 20 मार्चला दरवर्षी तिकडे जाऊन तो सण सारखा साजरा करत असताना जल दिवस या नावाखाली राज्यभर सगळे पाणीच्या स्रोतावर नुसता चौधरतळ्यावर नाही शुद्धीकरणाचा कार्यक्रम या भाजपचे सरकारने केलेला आहे आणि त्याचे आदेश गिरीश महाजननी दिलं होतं. जागतिक जल दिन असताना शुद्धीकरणाचा कार्यक्रम करण्याची गरज नाही, पण कुठेतरी वणवादी मानसिकतेच्या सरकारने या प्रकारे या सगळं ठिकाणी त्यांना वाटत असेल अशुद्ध झालेला जल त्यासाठी त्यांनी शुद्धीकरणाचा कार्यक्रम केला. याच्यातून पुन्हा राज्य विषमतेकडे घेऊन जाण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केलेला आहे, त्याचा निषेध करतो आम्ही. आणि यापुढे या सरकारला आज तर विधिमंडळामध्ये लोकांनी ज्या विचारलेलं आहे, गावोगावी लोकांच्या माध्यमातून कार्यकर्ते या मानसिकतेचा विरोध निश्चित रूपाने करणार आहे. आणि हा कार्यक्रम गोगवलेचा नाही, ते उपस्थित होते, ते स्वतः बोलत आहे, हा कार्यक्रम गिरीश महाजनांचा आहे, वर्णवादी मानसिकतेचा आहे. जल हा अशुद्ध झालेला आहे, शुद्धीकरणाचा आहे, आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि जागोजागी त्यांना आम्ही जाब विचारणार आहे. आता काही दुसरा विषय असेल तर सांगा. पाण्याच्या विषयासंदर्भात आपण आंदोलन करायला लावलं आहे, मग आंदोलन केलं शुद्धीकरण केलं महाजनांच्या महाजनांच्या बंगालच्या विषय नाही नाही आज ते विधिमंडळामध्ये तो विषय आलेला आहे. निश्चित रूपाने महाजन असतील, मुख्यमंत्री असतील, हे सगळे कुठल्या मानसिकतेने या राज्यामध्ये जलशुद्धीकरण हे म्हणजे 1927 साली जे लढा देण्यात आला होता, जी मानसिकता संपवली होती देशामध्ये, त्याला पुन्हा सुरू या राज्यातून करताय. निश्चित रूपाने याचे आम्ही निषेध आणि निदर्शनं भविष्य काळामध्ये करणार आहोत. पत्रामध्ये लिहिलेलं आहे की पांडेंनी सांगितलं जर तुला तावडेंनी सोडलं असेल पण मी सोडणार नाही. पांडे हा तावडेंचा पंटर आहे, आधीपासून पांडे सगळं त्यांच्यासाठी करतो. पांडेचा विनोद तावडे हे त्यांचे बॉस आहे आणि त्यांनी स्वतः पांडेला सांगितल्याशिवाय गणेश पांडे असं सांगू शकत नाही. या तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न पांडेंनी केला आणि त्यांनी त्यांचं बॉसचं पण नाव घेतलेलं की त्यांनी जर तुला सोडलं असेल तर मी सोडणार नाही. म्हणजे अटेम्प्ट टू रेप वॉज डन बाय तावडे ऑल्सो हे या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. नहीं वेर इज द क्वेश्चन ऑफ अप्रोचिंग विक्टिम. भारतीय जनता पार्टी का नेता है इसलिए बचाया जा रहा है. ये खत सार्वजनिक रूप से लोगों के सामने है. अगर सरकार मुकदमा दर्ज नहीं करती है इसका मतलब है कि वे अपने मंत्री और नेता को बचाने के लिए बचाव कर रहे हैं. जब तक सरकार दोनों पर मुकदमा नहीं दर्ज करेगी राष्ट्रवादी महिला कांग्रेस इनके खिलाफ आंदोलन करती रहेगी. महिला आयोग का तो वो तो सुमोटो में कर सकती है, अभी महिला आयोग अस्तित्व में है, तो कहाँ है महिला आयोग पे? और जीरो एफआईआर हो सकता है वो भी. डर ऐसा है कि औरतों को डराया जाता है. ये कार्यकर्ताओं को डराने का काम, उनका नाम हमें पता है लेकिन हम नाम नहीं लेना चाहते, उसका फ़ोन नंबर भी इसके अंदर है. उस महिला कार्यकर्ता है उसको कहीं ना कहीं मंत्री दबाव डाल रहे होंगे, पूरी पार्टी दबाव डाल रही होगी. महिला आयोग की जिम्मेदारी बनती है कि सो मोटो उसका कॉन्ग्लिजेंस ले, पुलिस के पास जाए, कमिश्नर के पास जाए, मुकदमा दर्ज कराए. निश्चित रूप से मुकदमा दर्ज करना ये सरकार की नैतिक जिम्मेदारी, कानूनी जिम्मेदारी है और सरकार उनके अपने नेता हैं इसलिए बचाने का काम कर रही है. नाही आता हे जे जलशुद्धीचा कार्यक्रम झालेला आहे ते सांगतात जलपूजन.
जल पूजन हे आर्य लोक सूर्य जल अग्नि हे वर्णवादी मानसिकतेच्या लोकांनी ही पूजनाच्या प्रथा निर्माण केलेली आहे. आता या महाडमध्ये पुरोहित बोलून केलेलं आहे एक त्याच्यासाठी आता हे उदाहरण लोकांच्या समोर आहे. पण तिकडचे अधिकारी सांगताय नुसता आम्ही चौधर तडेला नाही राज्यभर हे कार्यक्रम झालेले. याचा अर्थ आहे कुठे लोकांना बोलून केलं असेल. काही ठिकाणी त्यांनी लपून पण शुद्धीकरण ह्या राज्यभर 19 तारखेला भाजपने आयोजित करण्यासाठी सरकारने परिपत्रक काढलं आणि 14 तळ्याला हे उघड झालं कारण लोक जागरूक आहे समाज जागरूक आहे. तिकडे एखादा असा कार्यक्रम झाला की लोकांना कळतं की बाबासाहेबांनी जे आंदोलन केलं होता त्याच्या विरोधात हा शुद्धीकरणाचा कार्यक्रम आहे त्यामुळे 14 तळ्याचा विषय समोर आलेला आहे. पण 19 तारखेचा जी आर हा जल शुद्धीकरण करणं हे वर्णवादी मानसिकतेचा जी आर आहे. लपून या राज्यामध्ये या देशामध्ये विशिष्ट समाज सोडून इतरांनी विहिरीवर पाणी भरायचं नाही. जर त्यांनी भरलं तो अशुद्ध होतो ही मानसिकता या देशात होती. जल दिन काय आज 19 तारखेपासून साजरा करण्याची सुरुवात झाली नाही पण भाजपचा सरकार हा मागासवर्गीय विहिरीतून पाणी भरतो त्यासाठी विहिरीतलं पाणी बावडीतलं पाणी जिथे स्रोत आहे तो पाणी अशुद्ध झाला ही मानसिकता या सरकारची आहे. त्यासाठी हा सरकार जलशुद्धीकरण जलपूजनाच्या नावाखाली करतो आणि त्यांची मानसिकता आहे की मागासवर्गीयांनी पाणी भरल्यानंतर अशुद्ध झालेलं आहे आणि दरवर्षी ते या प्रकारे करण्याची प्रथा आणत आहे. हे आत्ता जे झालेलं आहे त्याच्या विरोधात तर होणारच आहे. यापुढे 19 तारखेला एकही भाजपचे नेते कार्यकर्ते सरकारी कर्मचारी जर या प्रकारे शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाला गेले तर त्याला कसं उत्तर द्यायचं आहे आमचे कार्यकर्ते पुढच्या वर्षी उत्तर देतील. ते सांगताय स्वतः. आता जी आर नाही असेल तर महाजनाच्या तोंडी आदेश असेल पण सरकारी कार्यक्रम 14 तळ्याला झालाय याचा अर्थ आहे की सरकारी आदेशशिवाय हा शुद्धीकरणाचा कार्यक्रम झालेला नाही. त्यांचं जलपूजन हे आर्य पद्धतीने आहे वनवादी मानसिकतेतून आहे. या देशातले द्रविड म्हणजे ते सगळे शूद्र आहे पाणीला हात लावलं की अशुद्ध होते त्यासाठी हा शुद्धीकरणाचा कार्यक्रम महाजनाच्या आदेशाने झालेला आहे. 3 साल से मराठवाडे में लगातार सूखे की परिस्थिति है. 2 साल से महाराष्ट्र में बीजेपी की सरकार है जो सूखे की हालात है. हमारे वक्त जब सूखा था राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सभी महाविद्यालयों में जाकर पार्टी के कोष से 7 करोड़ रुपये विद्यार्थियों को उनको स्कॉलरशिप के रूप में दिया था और सरकार ने बड़े पैमाने पर माफ़ करने का भी निर्णय लिया था. हाँ जी तो चला थैंक यू. ए जरा फोन देऊन टाक.